बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज बीड बंदची हाक. विविध संघटनांकडून बीड जिल्हा बंदचं आवाहन. संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची धनंजय मुंडेंची मागणी. बीडचा बिहार झालाय असं म्हणून बीडला बदनाम करू नका, मुंडेंचं वक्तव्य. देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी अशी वेळ जिल्ह्यातील कोणावर देखील येऊ नये. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. बीडच्या मसाजोग गावात अंबादास दानवेंनी घेतली देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पोलीस अधिकारी देखील दोषी, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजेत, दानवेंची प्रतिक्रिया. परभणीत अंबादास दानवेंची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत बैठक. दानवेंनी जिल्हाधिकारी आणि अपर पोलीस अधीक्षक यांना झापलं. परभणीत प्रशासनाची यंत्रणा अपयशी ठरली, दानवेंचा आरोप. परभणीतील घटना अत्यंत दुर्दैवी. संविधान विटंबना करण्याची सखोल चौकशी व्हावी. शहरात दंगल होत असताना हे बटेंगे कटेंगेवाले कुठे जातात, खासदार संजय जाधवांचा सवाल. शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान यांच्या चौकशीची मागणी. फौजिया खान यांच्या वक्तव्यामुळे परभणीत वातावरण खराब होत असल्याचा आरोप. शिवसेना नेते आनंद भरोसे यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मागणी. परभणीत शांततेत सुरू असलेलं आंदोलन कोणी भडकवलं याची चौकशी करा, रासप प्रमुख महादेव जानकर यांची मागणी. हिंसा झालेल्या भागात जानकरांनी पाहणी देखील केली. परभणीच्या घटनेनंतर नांदेड येथे शांतता समितीची बैठक. शांतता राखण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावं, जिल्हाधिकारी अभिजित राऊतांचं वक्तव्य. बुलढाण्यात समतेचे निळे वादळ संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. परभणी संघटनेतील संविधान अवमान करणाऱ्या आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी. बीड जिल्ह्यात 27 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश लागू. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा ओबीसी धनगर समाजाचं सुरू असलेलं आंदोलन, तसंच 16 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामुळे मराई आदेश. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मुरुड बाजारपेठेत कडकडीत बंद. सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदचं आवाहन. औसा तालुक्यातील बुधोडा येथील 25 शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकरणाची नोटीस. 175 एकर जमिनीवर करण्यात आला दावा. पंढरपूरमध्ये बजरंग दलाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन. भंडाऱ्यात मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरून देखील मानधन न मिळालेल्या प्रशिक्षणार्थींना आक्रमक. संतप्त प्रशिक्षणार्थींकडून कौशल्य विकास कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींची निदर्शनं. रुजू असलेल्या प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ आणि विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी. एमपीएससीच्या वतीनं होणारी समाज कल्याण विभागासाठीची भरती परीक्षा 25 डिसेंबरला. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परीक्षा होणार असल्यानं विद्यार्थी संघटनेचा विरोध, मात्र परीक्षा घेण्यावर एमपीएससी ठाम. धाराशिवमध्ये सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. सर्व्हिस रोड आणि अंडरपासच्या मागणीसाठी वारंवार निवेदनं देऊन देखील टाळाटाळ होत असल्यामुळे नागरिक रस्त्यावर. 2022-23 मध्ये एसटी बसचे 283 अपघात. 343 लोकांनी गमावला जीव. यंदाच्या वर्षात नोव्हेंबरपर्यंत 2286 अपघातात 201 लोकांचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगर शहरात एनआयएची कारवाई. बीड बायपास भागात असलेल्या मदरशातून 22 वर्षीय तरुण ताब्यात. तरुणाकडून 3 मोबाईल जप्त. 27 वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा असल्याचं सांगून महिलेला फसवणूक. हरवलेला मुलगा असल्याचं सांगत घरातील मालमत्ता केली आपल्या नावे. साताऱ्यातील घटना. पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या. नागपुरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीला अटक. दरोडेखोरांनी काही श्रीमंत व्यक्तींच्या घराची रेकी देखील केली होती.
जळगाव शहरात मावा टोस्ट आणि पिस्ता टोस्टचा एकूण 3,31,440 रुपयांचा साठा जप्त. अन्न औषध प्रशासनाची धडक कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.